नमस्कार संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे माझं नाव आहे सोनाली जाधव संस्कृत टीचर हा चॅनल खास करून आपण संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकण्यासाठी सोपी जाईल आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड टेन्थ सब्जेक्ट संस्कृत बोर्ड महाराष्ट्र आणि इयर आहे ट्वेंटी ट्वेंटी सो हे चित्र आहे पेज नंबर फोर्टी वर आणि हा धडा आहे सातवा सप्तम पाठह संस्कृत नाट्य स्तबकम स्तबक ओके याचा अर्थ काय होतो तर संस्कृत नाट्यांचा हा एक गुच्छ आहे आता खालचं वाचूया आपण आणि ह्याच्यामध्ये तीन गोष्टी आहेत पहिलं आहे प्रथमम पुष्पम हम्म म्हणजे जो तुमचा गुच्छ आहे नाटकांचे तीन नाटकं आहेत म्हणजेच फुलांचा गुच्छ आहे त्यातलं हे पहिलं जे फूल आहे प्रथमं पुष्पम ते काय सांगितलेलं आहे ते पहिलं नाटक आपण पाहणार आहोत संस्कृत कवीषु कालिदासस्य कालिदास स्थान अनन्य साधारण संस्कृत कवींमध्ये कवी ओके ओके कवींमध्ये कालिदासाचं जे स्थान आहे ते भरपूर म्हणजे अनन्य साधारण आहे म्हणजे खूप महत्वाचं असं त्याचं स्थान आहे ओके अभिज्ञान शाकुंतलम इति तस्य प्रसिद्ध नाटकम आणि अभिज्ञान शाकुंतलम या म्हणजे शकुंतला हे जे नाटक आहे अभिज्ञान शाकुंतलम नावाचं जे नाटक आहे ते त्याचं सगळ्यात प्रसिद्ध सा असं नाटक आहे कोणाचं तर कालिदासाचं काव्य नाटकेषु भारतीय संस्कृती हे मूल्यांना च प्रतिबिंब दृश्यते म्हणजे त्याच्या या काव्य नाटकामधून भारतीय संस्कृती काय आहे आणि तिची मूल्ये काय आहेत आणि आहे इथे आणि तिची मूल्ये काय आहेत ते तुम्हाला त्याचं प्रतिबिंब तुम्हाला त्या नाटकांमध्ये दिसून येतं की कालिदासाने कुठल्या पद्धतीने आणि कशी नाटकं लिहिले त्याच्यामुळे आपल्याला त्या काळची भारतीय संस्कृती कशी होती कुठली मूल्य महत्त्वाची होती मॉरल्स काय काय होते ते आपल्याला समजतं पुढे सांगितलेलं आहे इदानिंतन इदानिंतनं काले अपी ॲक्च्युली ते सगळे संधी आहेत सो संधी एकत्र करूनसुद्धा वाचू शकता विग्रह करूनसुद्धा वाचू शकता तसे साहित्यम जनान रंजयती ओके आणि म्हणून त्याचं जे साहित्य आहे ते भरपूर कसं आहे रं लोकांना अजून सुद्धा रंजन म्हणजे रंजन म्हणजेच मनोरंजन करतं म्हणजे एवढा काळ होऊन सुद्धा अजून सुद्धा त्याचं जे नाटक आहे त्याचं जे काव्य आहे ते लोकांचं मनोरंजन करत सुरुवात करूया आपण आता याच्यामध्ये एक तुम्हाला पहिलं माहीत असलं पाहिजे की अभिज्ञान शाकुंतलम म्हणजे नक्की काय आहे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही गुगलवर जा किंवा तुम्ही यूट्यूबवर बेस्ट आहे तुम्ही यूट्यूबवर जा आणि तिथे अभिज्ञान शाकुंतलम टाका तिथे तुम्हाला नक्की हे अभिज्ञान शाकुंतलम काय आहे ह्याची स्टोरी काय आहे ही एक लव्ह स्टोरी आहे ओके सो दुष्यंत राजा आहे याच्यामध्ये आपला जो मेन नायक जो आहे हिरो जो आहे तो दुष्यंत असा नावाचा एक राजा आहे आणि शकुंतला नावाची एक इथे मुलगी आहे आणि त्यांच्या दोघांची ही लव्ह स्टोरी आहे आणि ती कालिदासाने त्याच्या पद्धतीने लिहिलेली आहे तर ही स्टोरी काय आहे ते तुम्ही तिथे यूट्यूबवर जा आणि तुम्ही तिथे ऐका कारण जर ती इथे सांगितली तर व्हिडिओ आपली खूप लेंदी होऊन जाईल आणि आपल्यालासुद्धा इथे त्या नाटकाचा एकदम सुरुवातीचा जो भाग आहे तो इथे दिलेला आहे म्हणजेच एकदम नाटक जेव्हा सुरू होतं प्रारंभ होतो नाटकाचा तेव्हा पहिलाच जो अंक आहे त्याच्यातली ही सुरुवात आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथे नायिका शकुंतला जी आहे ती दिसणार नाही फक्त दुष्यंत राजा जो आहे तो तुम्हाला इथे दिसतोय आणि त्याचा संवाद आहे ऋषींसोबतचा एवढंच ह्या ह्याच्यामध्ये आहे तर तुम्हाला स्टोरी जर माहीत करून घ्यायची असेल तर तुम्ही नक्की यूट्यूबवर जा आणि अभिज्ञान शाकुंतल टाका आणि तिथे हिंदी मराठीमध्ये ते अवेलेबल आहे किंवा असेलच तर ते तुम्ही ऐका ठीक आहे सो तुम्हाला बॅकग्राऊंड कळेल की तुम्ही नक्की कुठल्या नाटकाचं एक छोटासा संवाद वाचत आहे सुरुवात करूया ततः प्रविशती वैखानसह अन्य ओके थोडंसं बॅकग्राऊंड दिले बघा आपण आजूबाजूच्या गोष्टी सांगतो नाटक सांगण्या सांगण्याच्या आधी तसं झालंय ते तत प्रविशती वैखानसह वैखानस नावं काय वैखानस म्हणजे का वैखा जे आश्रमात राहणारे जे ऋषी असतात त्यांना वैखानस असं म्हटलं जातं ओके okay? आणि त्यांचं काय होतो त्यां ते आणि त्यांच्यासोबत अन्यो तापसव अन्यो तापसव म्हणजे इतर जो जे दोन ऋषी असतात तापसव आहे त्याच्यामुळे तुम्हाला लगेच कळलं पाहिजे ते द्विवचन आहे ठीक आहे म्हणजे मेन वैखानस आणि इतर दोन तपस्वी जे असतात ते तिथे प्रवेश करतात असं तुम्हाला बॅकग्राऊंड दिसतं इथे आता इथे डायलॉग चालू होतात वैखानसं म्हणजे जे ऋषी आहेत ओके जे आश्रमवासी आहेत ते दुष्यंत राजाला तिथे थांबवतात दुष्यंत राजा तिथे शिकार करणार असतो एका हरणाचे कारण राजांचे शौक असतात की ते शिकारी करायला शिकार वगैरे करायला जातात तसं दुष्यंत राजा खूप बलवान आणि खूप असा फेमस असा राजा असतो चांगला राजा असतो आणि तो शिकारीसाठी निघालेला असतोय आणि त्याच वेळेला ऋषी तिथून दोन ऋषी जात असतात आणि ते थांबवतात त्या राजाला दुष्यंत राजाला आणि सांगतात की काय डायलॉग बघा वैखानसह राजानम अवरुद्ध उद्ध्य, अवरुद्ध याचा अर्थ होतो की अडवणे अवरोध करणे थांबवणे अव हां एखाद्या गोष्टीपासून थांबवणे राजानं म्हणजे राजाला थांबवतात अडवतात आणि म्हणतात राजन आश्रम मृगोयम न हंतव्य न हंतव्य मृग या शब्दाचा अर्थ होतो हरिण आणि आश्रम इथे संधी झालेली आहे ओके तर ते काय म्हणतात बघा की राजा हा जो हरिण आहे हे जे हरिण आहे ते ह्या आश्रमातलं हरिण आहे त्याच्यामुळे याला मारणं योग्य नाही न हंतव्य म्हणजे मारण्या योग्य हे आहे कारण आश्रमामध्ये जे ऋषी वगैरे असतात ते त्या तिकडे राहणाऱ्या प्राण्यांना काय देतात आश्रय देतात त्यांना प्रोटेक्शन देतात की कोणी तिथे त्यांची हत्या करू शकत नाही आणि हे जे हरिण आहे ज्याचे ज्याची तू शिकार करतोय ते जंगलातलं हरिण नसून हे आमच्या आश्रमातलं हरिण आहे त्याच्यामुळे तू याला मारू शकत नाही किंवा हे मारण्यासाठी योग्य नाही असं ते सांगतात ऋषी लगेच राजाला आशू प्रतिसंहर सायकम आशू याचा अर्थ होतो लगेच क्विकली एकदम ताबडतोब ताबडतोब प्रतिसंहर सायकम सायकमचा अर्थ होतो बाण ओके जो बाण आपण मारायला काढलेला असतो दुष्यंत राजाने तो ताबडतोब तो, तो बाण जो आहे तो प्रतिसंहर प्रतिसंहर म्हणजे काय करतो मागे घेतो राज्ञाम शस्त्रम आर्त्राणाय भवती न तू अनागसी प्रहरतुम त्याच्या पुढे म्हणजे ताबडतोब इथे सांगतात ते की ताबडतोब तू तु, तुझा जो बाण आहे तो मागे घे असं राजाला सांगतात आणि अजून काय सांगतात राजाला एक शिकवण सुद्धा देतात की राजाचं जे शस्त्र आहे राज्ञाम शस्त्र म्हणजे राजाचं शस्त्र हे आर्तत्राणाय आर्त, आर्त म्हणजेच काय जे अ म्हणजे लोक आहेत दुःख दुःखी जी लोक आहेत कष्ट करणारी जी, जी लोक आहेत त्यांना वाचवण्यासाठी आहे आर्थ त्राणाय भीती म्हणजे ज्यांना गरज आहे तुझी त्यांना वाचवण्यासाठी तुझी शस्त्र आहेत न तू अनागसी प्रहर तुम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी किंवा अनागसी याचा अर्थ निष्पाप लोकांना किंवा निष्पाप जीवांना मारण्यासाठी नाही ओके असं इथे जे ऋषी असतात ते राजाला सांगतात तर दुष्यंत खूप चांगला राजा असतो त्याला माहिती असतं एक जसं राजाची शिकवणं असते तसं त्या राजाला सगळे त्याचे कर्तव्य माहीत असतात त्याच्यामुळे दुष्यंत लगेच प्रतिसंवृत एषः सायक हा। तो लगेच बोलतो की ठीक आहे बघा तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी बाण जो आहे सायकः म्हणजे हा जो बाण आहे तो मी प्रतिसंवृत्त केलेला आहे म्हणजे मागे घेतलेला आहे यथोक्तम करोती यथोक्त म्हणजे जसे तुम्ही उक्त केलं म्हणजे बोललं उक्त याचा अर्थ बोलणे यथोक्त म्हणजे तुम्ही ज्याप्रमाणे बोलले त्याप्रमाणे मी केले करतो करोती म्हणजे केलं आहे आणि तो बाण मागे घेतो वैखान असं म्हणतात त्याच्यावर पुढे काय म्हणतो बघत ते आश्रमवासी जे असतात मेन ते काय म्हणतात परत राजाला राजन हां राजाचं नाव घेतात राजन सामीदा हरणाय प्रस्थिता वयम सामिदा हरणाय याचा अर्थ काय समिधा आणण्यासाठी वॉट इज मीन बाय समिधा बघा जेव्हा ऋषीमुनी यज्ञ करतात तेव्हा त्यांना प्रॉपर एका प्रकारच्या म्हणजे काही विशिष्ट झाडांच्याच पांद्या लागतात तो यज्ञ करण्यासाठी ती जी अग्नी आहे ती प्रज्वलित करण्यासाठी पर्टिक्युलर काही स्पेशल झाडं असतात त्या पवित्र झाडांचाच उपयोग त्या झाडांच्या फांद्यांचाच उपयोग केला जातो तो पवित्र यज्ञ करण्यासाठी आणि त्यांना म्हणतात समिधा समिधा म्हणजे यज्ञासाठी लागणारी सामुग्री तर ती सामग्री आणण्यासाठी प्रस्थितावयम म्हणजे प्रस्थिता म्हणजे आम्ही प्रस्थान केलेला आहे आम्ही निघालेलो आहे समिधा शोधण्यासाठी येशखलू कण्वस्य कुलपते हे अनुमालिनी तीरम आश्रमो दृश्यते आणि इथेच काय आहे कण्वस्य कुलपते हे म्हणजेच काय सांगितले जे कण्व ऋषी आहेत जे कुळाचे पती असे आहेत ऋषी त्यांचा आश्रम आहे कुठे आश्रम आहे हा अनुमालिनी तीरम म्हणजे ही जी तुम्हाला मालिनी नदीच्या काठ तीर म्हणजे काठ मालिनी नदीचा हा जो काठ आहे त्याच्यावर कुलपती जे आहेत कुळाचे जे पती आहेत सगळ्यात म्हणजे आमच्या कुळात सगळ्यात जे श्रेष्ठ असे कण्व जे ऋषी आहेत कण्वस्य कण्व जे ऋषी आहेत त्यांचा इथे आश्रम आहे दिसत आहे प्रविश्य सत्कारः हो। प्रविश्य म्हणजे तुम्ही प्रवेश करा त्या आश्रमामध्ये आणि आति आतिथेय सत्कार म्हणजे अतिथीचा जसा सत्कार केला जातो तो सत्कार तुम्हाला तिथे मिळेल त्या सत्काराचा तुम्ही स्वीकार करा जसं एखादा पाहुणा आपल्या घरी आल्यावर आपण बोलतो की हां ठीक आहे मी तरी बाहेर कामासाठी निघतोय पण तुम्ही घरी जा आणि काही तो पाहुणचार वगैरे तुम्ही करून घ्या त्याप्रमाणे हे जे ऋषी असतात वैखानस ऋषी ते त्यांना म्हणतात दुष्यंत राजाला की इथे इथे कण्व ऋषी कण्व ऋषी हे सगळ्यात ग्रेट ऋषी मानले जातात ऋषी कुळामध्ये म्हणून त्यांना कुलपती असं म्हटलेलं आहे इथे सो इथे कु जे कण्व ऋषींचं आश्रम आहे तिथे तुम्ही जा आणि तुम्ही काय करा पाहुणचार घ्या तेव्हा दुष्यंत म्हणतात काय म्हणतात आता बघायची संधी आहे तपोवन निवासिनाम उपरोध अशी संधी आहे ती ओके तपोवन निवासीनाम उपरोध मा भूत म्हणजेच तपोवनात राहणाऱ्या निवास तपोवन म्हणजे तपाने शुद्ध असं झालेलं वन असं आहे म्हणजे ज्या वनामध्ये वना तपोवन कुठल्याही वनाला म्हणत नाही जिथे ज्या जंगलामध्ये ऋषी राहतात आणि तप करतात त्या वनाला तपोवन म्हणतात आणि ते खूप पवित्र आणि शुद्ध मानलं जातं आणि ह्या तपोवनात निवास करणाऱ्या लोकांना हा किंवा लोकांना म्हणजे पशुपक्ष्यांना जीवांना माझा त्रास होऊ नये हा संधीमध्ये काय सांगितलं उपरोध म्हणजे माझा उपरोध होऊ नये त्रास होऊ नये म्हणून ते काय सांगतात दुष्यंत राजा अत्रैव रथम स्थापय इथेच रथ तू स्थापन कर यावत अवतरामी संधी आहे परत इथे यावत अवतरामी म्हणजे मी परत आणि अवतरामी म्हणजे मी उतरतो ओके आणि इथेच रथ थांबव म्हणजे मी उतरतो म्हणजे तपोवनात जाण्याच्या आधीच ते काय करतात थांबवतात रथाला आज्ञा देतात आणि एवढी काळजी असते त्यानं की आपल्यामुळे कुठल्याही जीवजंतूला त्रास होऊ नये आणि हे राजाची कर्तव्य दुष्णताला खूप छानपैकी माहिती आहेत त्याच्यामुळे ह्या साध्या साध्या वाक्यांवरून आपल्याला राजा किती विचार करतो आणि किती सभ्य त्याचं परिवर्तन असतं म्हणजे वागणं असतं हे आपल्याला इथे समजतं वर्तन असतं परिवर्तन नाही वर्तन असतं ठीक आहे तर सूत सूत हा कोण आहे तर जो घोडा चालवतो राजाचा ओके रथ जो चालवतो ज्याला आपण सारथी म्हणतो मराठीमध्ये त्याला इथे सुतह हो संस्कृतमध्ये म्हटलेलं आहे आणि राजा जसं आज्ञा देतो की इथे तू काय कर थांबवरत म्हणजे मी उतरतो तेव्हा मग सारथी म्हणतो धृता हा प्रग्रहा प्रग्रहा हा याचा अर्थ काय होतो लगाम हा धृता हा म्हणजेच काय लगाम खेचले आहेत असं तो म्हणतो अवतर तू आयुष्यमान अवतरा म्हणजे तुम्ही खाली आता उतरा आणि आयुष्यमान म्हणजेच काय भरपूर आयुष्य असलेल्या महाराजा तू तु आता तुम्ही आता उतरा असं इथे तो म्हणत आहे ठीक आहे आयुष्यमान म्हणजे राजाला दिलेले एक विशेषण आहे ते वापरलेलं आहे बाकी काही नाही ठीक आहे जो बोलतो लगाम मी खेचलेले आहेत महाराज आता आपण उतरा आपण बोलतो ना अवतर तू हा शब्द तर आपण मराठीत पण ऐकला आपण बोलतो देवाचा अवतार झाला अवतरणे म्हणजेच काय उतरणे ठीक आहे असा अर्थ इथे आहे तर पुढे बघा आता दोनच डायलॉग बाकीत आपले दुष्यंत काय म्हणतो अवतीर्य अवतीर्य म्हणजे उतरतो खाली आणि म्हणतो सुताला म्हणतो म्हणजे सारथ्याला सुत विनीत प्रवेशत्व व्यानी तपोवनानी नाम म्हणजे अरे सुता म्हणजे अरे सारथ्या तपोवनात जायचं हे तपोवनानी नाम म्हणजे काय तपोवन आहे हे तपोवन म्हटलं तर विनीत वेषेण विनीत वेषेणे म्हणजे साध्या वेषाने ठीक आहे आता मी राजासारखं सगळं ज्वेलरी वगैरे घाव घालून जाणं तपोवनामध्ये हे चुकीचं दिसतं हां कारण त्याच्यामुळे अहंकार किंवा मा मी मोठा आहे असं तिथे ते जाणवलं जातं आणि ऋषींसमोर किंवा तपस्वी लोकांसमोर मी नेहमीच कमी आहे आणि कमी असलो पाहिजे त्याच्यामुळे मी जर जा तपोवनात जात आहे तर मला साध्या वेशात जाणे काय आहे प्रवेश करायला हवा असं बघा राजालाच इथे समजतं ठीक आहे सो so, विनीत वेषेण प्रवेष्ट व्यानी म्हणजे साध्या वेशात मला तपोवनात गेले पाहिजे तपोवन म्हंटलं तर इदम तावत गृह्यताम आणि तेव्हा हे घे असं म्हणून काय घ्यायला सांगतो इति इतिसूतस्याभरणानी भरण आणि असं म्हणता म्हणताच तो त्याचे जे आभरण आहे इथे बघा आभरण आभरणानी म्हणजे दागिने हा तर सगळे जे दागिने असतात त्याने घातलेले तुम्हाला फोटोमध्ये पण दिसत असतील ते दागिन दागिने आणि धनु धनु याचा अर्थ त्याचं जे धनुष्य बाण आहे ते इथे च दिसते तुमच्या संधीमध्ये सो धनुष्य बाण आणि त्याचे सगळे दागिने तो काढून त्या दे सुताजवळ देतो त्या सारथ्याकडे देतो सुत आणि परत एक त्याला आज्ञा देतो सुताला की सुत काय आहे बघा यावत अवतरामी सॉरी हे नाही आहे ना आपलं हे सूत वासिनः वासिन इथे पण संधी आहे बघा अहम् अहम तावद आद्रपृष्ठा इथे संधी आहे तावद आद्रपृष्ठा क्रियताम वाजिन वाजिन याचा अर्थ काय होतो सांगते मी चा अर्थ होतो घोडा हम्म तर तो जाताना तपवनात जाताना अजून काय सूचना देतो त्या सारथ्याला की मी आश्रमवासियांना हा यदा आश्रमवासीनं म्हणजे आश्रमात राहणाऱ्या ना भेटून येईपर्यंत तुला काय करायचं आहे तोपर्यंत तू तावद आर्द्र पृष्ठ आर्द्र आर्द्र याचा अर्थ काय होतो संधी आई ते आर्द्र म्हणजे ओली तोपर्यंत तू ह्या घोड्यांची जी पाठ आहे ती काय कर ओलीकर म्हणजे त्यांच्या घोड्यांच्या पाठीवर पाणी घाल जेणेकरून ते सुद्धा तेवढा वेळ रिलॅक्स होतील कारण बाजूलाच त्यांना नदी दिसतीये आपण वरतीच वाचलं की कुठली नदी आहे ती मालिनी नावाची नदी आहे त्याच्यामुळे तू तिकडचं पाणी घे घोड्यांच्या पाठीवर टाक जेणेकरून त्यांना पण रिलॅक्स होईल म्हणजे राजा असून सुद्धा त्याला स्वतःच्या घोड्यांची काळजी ही किती महत्वाची आहे राजाला त्याची कर्तव्य माहिती आहेत की तपस्वीच्या जर तुम्ही आश्रमात जाता आहे तर तिथे कुठलाही अहंकार आणि दागिन्यांमुळे किंवा स्वतःच्या विद्येमुळे धनुर्विद्येमुळे त्याला अभिमान येण्याची ते, ते शक्यता असते आणि ती शक्यता व्हायलाच नको म्हणून तो ऑलरेडी रथातच सगळं त्याची अलंकार आणि धनुष्य आहे ते, ते, ते सोडून जातो म्हणजे संपूर्ण मनाने जातो आणि त्याच्यानंतर अजून एक आपण दुष्यंतचा गुण बघितला की जेव्हा त्याला जे वैखानस ऋषी आहे ते थांबवतात आणि सांगतात की नाही याची शिकार करणं चुकीचं आहे तेव्हा ते त्याला उत्तर म्हणजे उलट उत्तर न देता सरळ सरळ काय होतात की ऐकतात त्यांचं त्यांना प्रत्युत्तर देत नाहीत कारण नेहमी तपस्वीने सांगितलेलं जे असतं आणि ते काही साधेसुधे तपस्वी नाही आहेत त्या काळातले तपस्वी खूप मोठे आणि श्रेष्ठ असे होते तर ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला काय एक गोष्ट जाणवते की कि दुष्यंत किती कर्तव्यनिष्ठ आणि संस्कारी राजा होता ठीक आहे सो सुत म्हणतो तथा इति निष्क्रांत तथा म्हणजे म्हणजे ठीक आहे असे म्हणून निष्क्रांत निष्क्रांत म्हणजे असं ओके असं बोलतो आणि तो निघून जातो पाणी वगैरे आणण्यासाठी हां तर असा हा तुम्हाला आ, शाकुंत अभिज्ञान शाकुंतल हा जो नाटक आहे कोणाचं कालिदासाचं तर ते अशा प्रकारे त्याचं फक्त सुरुवातीचा जो भाग आहे तो तुम्हाला इथे दिलेला आहे ठीक आहे सो so, अशा प्रकारे आय होप तुम्हाला ते समजलं असेल आणि आपण याच्या तीन व्हिडिओ करूया कारण एका व्हिडिओमध्ये एकच नाटक कंप्लीट होईल आणि तीन व्हिडिओ एकत जर नाटक आपण एका व्हिडिओत केलं तर खूप मोठी होऊन जाईल आणि तुम्हाला पण नंतर कंटाळा येईल त्याच्यामुळे आपण एका व्हिडिओमध्ये एकच नाटक बघूया आणि आय होप तुम्हाला इथे सगळ्या शब्दांचे अर्थ कळले असतील विग्रह कळला असेल आणि तुम्हाला समजलं असेल की याच्यामध्ये काय संवाद झालेले आहेत ते आणि दुष्यंत राजाचे गुण इथे समाज समजायचे बघा तुम्हाला कुठलीही गोष्ट अशीच दिली जात नाही संस्कृतमध्ये आणि हा चॅप्टर देण्याच्या मागे तुम म्हणजे तुम्हाला हेतू तु काय आहे की त्यावेळेला राजा कसा होता म्हणजे फक्त मिरवायचं की मी राजा आहे म्हणून तसे राजे नव्हते त्यावेळेला प्राण्यांपासून ऋषी मुनींपर्यंत त्यांची काळजी ही त्यांच्या वाक्यातून साध्या साध्या वाक्यातून दिसून यायची आणि असा हा दुष्यंत राजा होता खूप पराक्रमी होता पण गर्व नव्हता त्याला आणि कुठे कसं वागायचं याचं त्याला भान होतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला धडा शिकताना बघायच्या आहेत जाणवायच्या आहेत आणि आपले जे राजे महाराजे त्यांच्याबद्दल आदर ही भावना आपल्याला ठेवायची आहे सगळं वाचून कारण हे आत्ता लिहिलेलं नाही आहे नव्या नव्याने खूप आधी लिहिलेलं गेलेलं आहे ते ठीक आहे त्याच्यामुळे ते खरंच असणार सो आय होप तुम्हाला चॅप्टर कळला असेल तर व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अजून भरपूर जण आहेत ज्यांनी सबस्क्राईब नाही केले विसरतात ते सो असं करू नका सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हालाच आता नोटिफिकेशन येईल वेळोवेळी आणि तुमच्या व्हिडिओ मिस होणार नाहीत ठीक आहे आणि शेअर करा जास्तीत जास्त जणांना कारण माझ्यापेक्षा जास्त संस्कृत जे प्रेमी आहेत त्यांना तुम्ही ओळखता तुमचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा त्या गोष्टीचा खूप खूप फायदा होईल आणि भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद